शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला असून उसरी ग्रामपंचायतीमधील शेकापच्या सरपंच अनिता भगत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंचांनी भारतीय जनता पार्टीचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. विचुंबे येथे झालेल्या या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सबका साथ सबका विकास हे सूत्र देशासह संपूर्ण समाजाचा विकास करत आहे, त्यामुळे तुमच्या येण्याने उसरली ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळाली असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं. पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताचं निर्णय हे घेत त्यांना विविध सुविधा आपण उपलब्ध करून देण्याचं काम होत आहे. पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर तसंच विकास कामांवर प्रभावित होऊन उसरली ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता भगत, नितीन भगत, ग्रामपंचायत सदस्य मुकेश भगत, अर्चना भगत, अरुण वाघमारे, माजी सरपंच मीनाक्षी वाघमारे, जितेंद्र भगत, मच्छिंद्र पाटील, विजय भगत, माजी उपसरपंच जितेंद्र भगत, माजी सदस्य जयंत भगत, निलेश भगत, मुकेश भगत, हेमंत भगत, हरेश भगत, संतोष भोईर, वसंत भोईर, नितेश भगत, मयुरेश भगत, रमेश भगत, राजू रोडे, रमेश कोलाडकर, अर्जुन बच्चे, सतीश खिलारी, निलेश ठाकूर, सुरेश रेवाळे, उमेश देवरे, सागर शास्त्री, दत्ता कांबळे, नागेश महामुनकर, संभाजी शिंदे, काका कदम, दिनेश रेडकर, कृष्णा शेवाळे, उत्तम मनगुटकर, वैभव जाधव, अनिल देवळेकर, संदेश कुबल, रामनारायण गुप्ता, सुरेश गुप्ता, जयेश चित्रे, परशुराम पाटील, युसुफ लताफ, मधुकर भगत, राजू रोडे, रमेश भगत, अरुण भोईर, सचिन काळे, गजेंद्र चिमणे, चांगदेव मराठे, गणेश गावडे, सुखशांती सोसायटीचे अध्यक्ष विनोद कोडावळे, उपाध्यक्ष निलेश ठाकूर, सुरेश वाघ, बबन पराडे, लक्ष्मण कांबळे, देविदास कांबळे, सुभाष जाधव, दिनेश देवरुखकर, हर्षल कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. काही गोष्टींसाठी थोडाफार वेळ लागतो, पण आपण
धैर्यानंतर पुढे गेलो तर या सगळ्या गोष्टींचा निपटारा करू शकतो. राजेंद्र पाटील यांनी उल्लेख केला पाण्याच्या विषयाच्या बाबतीमध्ये की पाण्याची अडचण ही आपल्याकडे होती. जल जीवन मिशन माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या योजना आहेत. काही लोक खोटा प्रचार प्रसार करत राहतात की आम्ही या योजना आणल्या आम्ही या योजना आणल्या. अरे जल जीवन मिशन देशात सगळ्या राज्यात सगळ्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात आणि प्रत्येक गावात खेड्यात चाललेली ती योजना आहे. त्याचा निधी पंतप्रधानांनी पाठवला, पंतप्रधानांनी योजनेचा विचार केला म्हणूनच तुम्हाला मिळू शकतो. हे जे बाकीचे पक्षवाले सांगतात त्यांनी निधी आणला, कुठून निधी आणला बाबा? आणि तुम्ही काय एवढे स्पेशल निघालात? आणि एवढे जर स्पेशल निघाला असता तर तो बॉस या ठिकाणी 2.5 वर्ष तळोज्याच्या जेलमध्ये असं या ठिकाणी दिवस मोजत राहिला नसता. आता येतो पुढच्या 6 महिन्यात येतो, पुढच्या महिन्यात आता पुढची तारीख झाली की असं म्हणत म्हणत गेली ना बाबा 2.5 वर्ष. आता किती वर्ष त्या त्याच गोष्टी सांगत राहणार? आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हीच केवळ आपला विकास करू शकते हा विश्वास आता लोकांना पटत चाललेला आहे. आणि त्यामुळे आज तुमची सारी मंडळी आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा विकास, कारण नरेंद्र मोदींचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास, तर त्यामुळे तुमचा विकास साधण्यासाठी सर्वजण मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करत राहू याची ग्वाही या निमित्ताने देतो. भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आपण जो विश्वास या ठिकाणी टाकलेला आहे आमदार प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांवर, त्याचा पश्चाताप तुम्हाला कधीच होणार नाही एवढा एक शब्द या निमित्ताने तुम्हाला देतो. आज आपलं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब, राजेंद्र पाटील, अमित जाधव आपल्या विभागाचे अध्यक्ष, अनेश ढवले आनंद ढवले, विजय भगत व्यासपीठावर उपस्थित असलेली नवनिर्वाचित सरपंच प्रमोद भेंगारकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो, एक अतिशय चांगला असा निर्णय उसरली ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मग सांगितलं की त्याचा पश्चाताप तुम्हाला कधी होणार नाही, कारण ग्रामपंचायतीचा आणि आपल्या भागाचा आपल्या गावाचा जर विकास करायचा असेल तर मला वाटतंय भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय आता उरलेला नाही. आपण पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल आज आपण बघत आहोत व्यासपीठावर आपले आमदार साहेब आहेत, रात्रंदिवस आपल्या जनतेची सेवा करण्याचं काम या निमित्ताने करत आहेत. तसेच आपल्याला जिल्हाध्यक्ष जे नवीन मिळालेले आहेत ते सुद्धा अतिशय मनानं मोठे आहेत आणि जनतेचे काम करण्यासाठी सदैव तत्पर असतात. माझे कुठला या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्या दृष्टीने एक जिल्हा पण पक्षाच्या दृष्टीने 2 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये सर्व गावागावामध्ये जाऊन त्यांनी भागांबरोबर जाऊन पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून पक्षामध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी. आणि आपण आमदार प्रशांत ठाकूरदार साहेबांच्या जो विश्वास टाकलात, कारण आमदार प्रशांत ठाकूर अशी काही चीज आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये कुठे पण जा प्रत्येक गावामध्ये आता एवढी कामं झालेली आहेत का आम्हाला त्यांना विचारायला लागतंय की कुठलं काम आपलं घ्यायचं शिल्लक आहे का. तर आता उसरलीवाले एक दिला ना वाटतं आम्ही मच्छिंद्र पाटील, जयवन भगत आणि विजय भगत तिघ चौघांना आम्ही बोलवायचो, पण दोघे चौघे मला वाटतं अनिलला बोललो मी आता काय काम करत नाही, पण आजचं काम त्यांनी जे केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद काम त्यांनी आज केलेलं आहे. आता एवढ्या लोकांना पक्षामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आणलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मी साहेबांना विनंती करेन आपण ज्या पद्धतीने संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपण कामाचा जो विकासाचा जो डोंगर उभा केला आहे त्या डोंगराचा बराचसा भाग आपण उसरली मध्ये सुद्धा आपण दिलेला आहे ना, यापुढे सुद्धा आपण उसरली गावासाठी निश्चितच काम कराल. आपण जो शब्द देता तो शब्द 100% पुरा करत असता हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी माहिती आहे. आणि त्याच जोरावर आज एक ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, माजी उपसरपंच ही सर्व पक्ष मंडळ प्रवेशासाठी उत्सुक झालेले आहेत. मी साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभास्ते या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं, त्यांना पक्षामध्ये त्यांचं
समावेश करावा आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा आपला जो युनिट आहे तो युनिट चांगला मजबूत करून या येणाऱ्या काही दिवसांमध्ये उसरली गाव आणि उसरली नगरी मधल्या पिरियड मध्ये काही लोकांनी जाणून बुजून मुंबईकर उसरली गाव असा जो भेदभाव करण्याचा किंवा वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून आजचा पक्षप्रवेशाचा सोहळा सुद्धा आपल्या या हॉलमध्ये आयोजित करण्याचा कारण उसरलीकर आणि उसरली नगरीमध्ये आलेले हे सर्व उसरलीकरच राहतील, कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही। आपण सर्वजण या भारत मातेचे सुपुत्र आहोत आणि आपल्याला अभिमान आहे आम्ही भारतीय आहोत। तसं आपली ज्या नागरी सुविधा आपल्या सुटत नव्हत्या म्हणून आपण त्रासलेले होते, आपला त्रागा होता, हा त्रागा काही दिवसांमध्ये काही महिन्यामध्ये निश्चित कमी होईल आणि तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल का मी उसरलीकर म्हणून मी या गावामध्ये या नगरीमध्ये समाधानी आहे आणि निश्चितच आमदार साहेब आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून हे जे सदस्य मंडळ पक्ष प्रवेश करत आहेत ते निश्चितच आपला काम हा प्रमाण म्हणून पूर्ण करतील यामध्ये मला विश्वास वाटतो। विचुंब्यातील दीप सिटी इमारतीमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच किशोर सुरते, राजेश पाटील, जयंत भगत, मच्छिंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते।